देशात कोरोनाची तिसरी लाट कधी आणि केव्हा संपुष्टात येणार असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. मात्र 15 फेब्रुवारी नंतर नव्या कोरोना रुग्णसंख्येत घट होण्यास सुरुवात होईल. मार्च मध्ये तिसरी लाट संपुष्टात येण्याचा अंदाज आहे. कानपूरच्या IIT चे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी गणितीय मॉडेलच्या आधारावर हा अंदाज व्यक्त केलाय. दरम्यान देशाची कोरोना रुग्णसंख्या 8 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मुंबईतील ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येचा आलेख हा दक्षिण आफ्रिकेतील रुग्णसंख्येसारखाच असल्याचा दावा टास्क फोर्सचे सदस्य शशांक जोशी यांनी केलाय. 21 डिसेंबर रोजी मुंबईत तिसरी लाट आली, त्यानंतर रुग्णसंख्येत अचानक वाढ झाली आहे. मात्र रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी असून सध्या रुग्णवाढीचं प्रमाण स्थिरावल्याचं त्यांनी म्हटलंय. मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनं शिखर गाठल्याचा दावा कोरोना टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी केलाय. मुंबईसह राज्यातील रुग्णसंख्येत किंचित घट झाल्याची नोंद असली तरी दैनंदिन रुग्णसंख्या 10,000 अधिक असल्याचं त्यांनी म्हटलंय. मुंबईमध्ये काल कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळाली आहे. बूस्टर डोस घेण्यात मुंबई अव्वल ठरलंय. 5 दिवसात 66,000 जणांचा बूस्टर डोस पूर्ण झालाय. इतर राज्यातील जिल्ह्यांच्या तुलनेत बूस्टर डोस घेण्यात मुंबई शहर आघाडीवर आहे. मात्र अनेक डॉक्टर पोलीस कोरोना बाधित होत असल्यानं त्यांच्या बूस्टर डोस घेण्यात विलंब होतोय. टेस्टिंग किटच्या विक्रीवर BMC आता नियमावली जारी करते. त्यानुसार उत्पादक, वितरक, औषध विक्रेते आणि रुग्णालयाकडनं विक्रीची माहिती घेत रुग्णांना शोधलं जाणार आहे. अँटीबॉडी टेस्टिंग किटचे रिपोर्ट नागरिक लपवत आहेत, त्यामुळे बाधितांची नोंद होत नाहीये. संसर्गाचा धोकाही वाढलाय. कोरोना लसीकरणाला आज 1 वर्ष पूर्ण झालंय. वर्षभरात 156 कोटी जनतेचं लसीकरण केल्याची माहिती आरोग्य खात्यानं दिली आहे. 10 महिन्याच्या आतच जवळपास 100 कोटी नागरिकांनी पहिला डोस घेतला. वर्षभराच्या आत म्हणजेच 25 डिसेंबरला बूस्टरसाठीही सुरुवात झाली. लसीकरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त आरोग्य खात्यानं आज #1YearVaccineDrive सुरू केलाय. लहान मुलांच्या लसीकरणाला 3 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. मात्र या लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक कमी लसीकरण झालंय. मुंबईमध्ये केवळ 16% मुलांनी लस घेतली. दिल्लीमध्ये 55% मुलांचं लसीकरण पार पडलंय. मुंबईच्या तुलनेत दिल्ली बंगळुरूमध्ये जलद लसीकरण सुरू झालंय. साताऱ्यात प्रत्येक तालुक्यात भरारी पथकं गर्दीवरती नियंत्रण आणणार आहेत. नियम मोडणाऱ्यांवर महसूल आणि पोलिसांची संयुक्त पथकं कारवाई करतील. जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश तहसीलदारांना दिलेत. काल साताऱ्यात 963 बाधित आढळले. जिल्ह्यात निर्बंध कठोर केले जाणार आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं निवडणूक आयोगाकडून सभा, रॅली, मोर्चांवर बंदी लावण्यात आली आहे. आता ही बंदी 22 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. फक्त इनडोर मीटिंग करता येतील. कोरोनाचे नियम तोडल्यास कारवाई देखील केली जाणार असल्याचं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलंय. रायगड जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटाच्या लसीकरणाला वेग आलाय. आतापर्यंत 60,000 जणांनी डोस घेतलाय. 13 दिवसात 41% युवकांचं लसीकरण झालंय. जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटाची लोकसंख्या 1.5 लाखांच्या आसपास आहे. जलद लसीकरणासाठी शाळा, महाविद्यालयात विशेष केंद्र सुरू आहेत. गोंदियामध्ये कोचिंग क्लासेसवर बंदी घालण्यात आली आहे. कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्यानं कोचिंग क्लासेसवर बंदी घालण्यात आली. 10वी 12वीच्या परीक्षा जवळ आल्यानं क्लास चालक विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहेत. शहरातील संतोष कोचिंग क्लासेसमध्ये 50 हून अधिक विद्यार्थी उपस्थित असल्याचं समोर आलं. परभणी जिल्ह्यातही या तिसऱ्या लाटेचा चांगलाच परिणाम जाणवतोय. मागील 10 दिवसांपासून दर दिवशी रुग्णसंख्येत 1.25 ते 1.5 पटीनं वाढ होतीये. गेल्या 10 दिवसात 700+ रुग्ण आढळलेत. शनिवारी परभणी जिल्ह्यात 114 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले, यामध्ये 13 लहान मुलांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात रोज मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. रुग्णांना दाखल करण्यासाठीच्या सुविधांची अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षकांनी पाहणी केली. C2 कक्षाची पाहणी करून त्यांनी कर्मचाऱ्यांना काही सूचना केल्या. रुग्णालयातले 2 कर्मचारी बाधित झाल्यानंतर त्यांनाही याच कक्षात दाखल करण्यात आलं. सोलापुरातील भैया चौक इथं विश्वकर्मा फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णांसाठी उपयोगी साहित्य केंद्र आता सुरू करण्यात आलंय. सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते या मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं. व्हीलचेअरपासून बेडपर्यंत सर्व साहित्य या केंद्रातनं पुरवलं जाणार आहे, त्यामुळे घरच्या घरी उपचार करणं शक्य होईल. पिंपरी चिंचवडमध्ये अनेक लसवंतांना कोरोना झालाय. पहिला डोस घेतलेल्या 5,500 जण बाधित झालेत, तर पूर्ण लसवंत 3,500 नागरिक बाधित झालेत, पण त्यांना गंभीर लक्षणं दिसत नाहीयेत. ही चांगली बाब म्हणावी लागेल.
बिर्याणीचे पैसे मागितल्याच्या रागातनं गावगुंडांनी हॉटेलची तोडफोड केली. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केली आहे. गावगुंड इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी शिबिगाळ करत या भागातील दुकानं बंद करण्याचा प्रयत्न केला. हडपसरमधील काळे बोराट नगर या भागात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जातोय. नाशिक जिल्ह्यातील गाजलेल्या जमीन घोटाळ्यातील फरार तलाठी अतुल थूल याला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. हडप सावरगाव इथली जमीन या तलाठ्यानं बळकावली होती. त्याला न्यायालयात हजर केलं असता 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जालन्यातल्या वाढवणा गावात शॉर्ट सर्किटमुळे 5 एकर ऊस जळून खाक झालाय. भागुबाई शेळके बाळासाहेब तनपुरे यांच्या शेतातला ऊस जळालाय. काढणीला आलेला ऊस जळाल्यानं तोंडचा घास खिरावला गेला. पंचनामा करून मदतीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अंबरनाथमध्ये चालत्या कारला अचानकपणे आग लागली आहे. सुदैवानं प्रवासी सुखरूप आहेत. रात्री 8 वाजता मोतीराम चौकात दोघे जण कारनं जात होते. बोनेटमधून धूर आल्यानं त्यांनी कारमधून बाहेर उड्या घेतल्या. त्यानंतर कार उलटली आणि खांबाला धडकली. त्यानंतर गाडीनं लगेचच पेट घेतला. मुंबईतील मालवणी परिसरातनं नेपाळी गँगला अखेर पोलिसांनी जेरबंद केलंय. विविध राज्यांमध्ये जाऊन नोकरीच्या बहाण्यानं मालकाचा विश्वास संपादित करून साथीदाराच्या मदतीनं ही टोळी चोरी करायची, दुसऱ्या राज्यात फरार व्हायची. दरम्यान मालाडमधील एका पेट्रोल पंप चालकाच्या तक्रारीनंतर सीसीटीव्हीच्या मदतीनं आरोपींचा शोध घेतला असता 3 वेगवेगळ्या ठिकाणांहून तिघांनाही अटक करण्यात आली आहे. केईएम रॅगिंग प्रकरणात वसतिगृह अधीक्षक आणि 11 विद्यार्थ्यांवर भोईवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या रॅगिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ॲट्रॉसिटी आणि रॅगिंग कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयातल्या विद्यार्थ्यांकडून जातीवाचक शिबिगाळ मारहाण केल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केलेली. भंडाऱ्यातल्या कारधा गावात पती पत्नीनं रॉकेल ओतून पेटवून घेतलंय. दोघांचाही मृत्यू झालाय. मेघा आणि महेंद्र सिंगाडे यांचं भांडण झालं. ते इतकं विकोपाला गेलं की महेंद्रनं दोघांच्याही अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलं. त्यांना 3 वर्षाचा मुलगा आहे. भरधाव वेगानं दुचाकी चालवणं दुचाकी तरुणांच्या जीवावर बेतलंय. रात्रीच्या वेळी भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानं दुचाकी झाडावर आदळली. 20 ते 25 फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत दोघं जागीच ठार झाले. सुरगाणा तालुक्यातील वणी सापुतारा या मार्गावर ही दुर्घटना घडली आहे. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर दुर्गानगर जवळ रात्री अपघात झाला. या अपघातात रेतीनं भरलेला ट्रक रिक्षा चालकाच्या रिक्षावर उलटला. या घटनेनंतर जेसीबी आणि क्रेनच्या सहाय्यानं रिक्षा ड्रायव्हरला बाहेर काढण्यात यश आलं. रिक्षाबरोबरच 8-10 बाईक रेतीखाली गेल्या आहेत. रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात शुक्रवारी दुपारी शिवशाही आणि हिरकणी बसची धडक झाली. त्यावेळी शिवशाहीचा चालक शिकाऊ असल्याचं कळलंय. इंदापुरात एक दिवसाचं ट्रेनिंग घेतलेल्या शिकाऊ चालकानं बस चालवली आणि हा अपघात झाला. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. बीडमध्ये गोमंश कत्तलखान्यात वाहून नेताना सुटका केली आहे. 2 घटनांमध्ये 9 जणांना अटक झाली. 47 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नेकनूर मार्गे केरळकडे कंटेनरमधून गाई बैलांची वाहतूक सुरू होती. दुसरी कारवाई धुळे सोलापूर महामार्गावर करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस दलात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट झालाय. शहरात 112 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरात काल एका दिवसात 27 पोलीस कर्मचारी कोरोना बाधित झाले. शहरातले पोलीस कर्मचारीच कोरोना बाधित होत असल्यानं सध्या चिंता वाढली आहे. बोरिवली जैन मंदिरातील दानपेटी चोरणाऱ्या 2 आरोपींना MHB कॉलनी पोलिसांनी अटक केली आहे. पनवेल मुंब्रा येथील धरणा कॅम्प इथं सापळा रचत आरोपी राजू शेख आकाश खान याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. दोघांची कसून चौकशी केली असता मंदिरातील दानपेटी फोडल्याची कबुली त्यांनी दिली आहे. चॅटिंगसाठी सर्वाधिक लोकप्रिय व्हॉट्सॲप नवनवे फीचर्स घेऊन येत असतं. व्हॉट्सॲप बीटा इन्फो हे नवं फीचर लवकरच युजर्सला मिळणार आहे. या ॲपमध्ये रिॲक्शन मेसेजची सुविधा देण्यात येणार आहे. त्यामुळे टाईप न करता तुम्ही आलेल्या मेसेजला तातडीनं उत्तर देऊ शकाल. सध्या फेसबुकमध्ये अशा प्रकारची सुविधा उपलब्ध आहे. डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी. उद्या डोंबिवलीत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. डोंबिवली पूर्व पश्चिम भागात पाणी पुरवठा होणार नाही. सोमवारी सकाळी 9 ते रात्री 9 दरम्यान डोंबिवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम करण्यात येत आहे. त्यामुळे पाणी पुरवठा खंडित केला जाईल. नवी मुंबईकरांना आता लवकरच मेट्रोतनं प्रवास करता येणार आहे. वेग वजन आणि ब्रेकची चाचणी घेण्यात आली आहे. या चाचणीत मेट्रो पास झाली आहे.
आणि आता शेवटची चाचणी सीएमआरएस कडनं 2 दिवस घेतली जाईल. त्यानंतर मेट्रो नवी मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईल. मुंबई विद्यापीठाशी संलग्न 178 कॉलेजमध्ये प्रिन्सिपल पदावर कोणीच नाहीये. माहितीच्या अधिकारातनं हे धक्कादायक वास्तव उघडकीस आलंय. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचं याकडे दुर्लक्ष झालंय. मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत 808 कॉलेज असून 81 महाविद्यालयांमध्ये प्राचार्यांऐवजी संचालक हे पद अस्तित्वात आहे. यात के जे सोमय्या, गुरु नानक अशा अनेक महाविद्यालयांची नावं समोर आली आहेत. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं रेल रोको करण्याचा प्रयत्न केलाय. दुरुस्तीचं खोटं कारण देत सय्यदनगर रेल्वे गेट क्रमांक 2 कायमस्वरूपी बंद करण्याचा रेल्वेचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला. यावेळी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद झाला. राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत विद्युत दाहिनीला आग लागली. दाहिनीत पार्थिव जळत असताना अचानकपणे स्फोट झाला. सुदैवानं यात कोणाला इजा झाली नाही. अशा घटना इथल्या कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक ठरू शकतात. स्मशानभूमीतल्या यंत्रणांची नीट देखभाल होत नसल्याची माहिती नागरिकांनी केली आहे. सप्तशृंगी गडावर सुरू असलेल्या शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त आदिमाया सप्तशृंगी देवीला फळांची आकर्षक आरास करण्यात आली आहे. नाशिकच्या विशाल पाटील या भाविकानं ही फळं आदिमाया चरणी अर्पण केली आहेत. निर्यातक्षम पेरू, संत्री, अननस, सफरचंद, बोर, द्राक्ष, मोसंबी, कलिंगड, खरबूज, केळी, नारळ, डाळिंब, पपई अशा 14 प्रकारच्या फळांची मनमोहक आरास करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये शेती जवळपास संपुष्टात आली आहे. मात्र शहरातील पिंपळे गुरव मधले पोपट जगताप शेती करतात. विशेष म्हणजे त्यांनी केलेली ही शेती त्यांनी पक्ष्यांच्या चाऱ्यासाठी सोडून दिली आहे. 6 एकरावरील ज्वारी त्यांनी पक्ष्यांसाठी ठेवली आहे. येवला शहरात 3 दिवसीय पतंगोत्सवाची मोठ्या आनंदानं फटाक्याच्या आतषबाजीत सांगता करण्यात आली. 3 दिवस चालणाऱ्या पतंगोत्सवाची सांगता सायंकाळी फटाक्याच्या आतषबाजीनं नाचत गाजत करण्यात आली. अनेक जण घराच्या छतांवर पतंगोत्सवाचा शेवट करताना दिसत होते. अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो सध्या चर्चेत आलाय. विशेष म्हणजे या फोटोपेक्षाही त्याला दिलेलं कॅप्शनचीच मोठी चर्चा होतीये. काम दाम सगळं बंद आहे, फक्त दाढी वाढती असं म्हणत बिग बींनी आपल्या दाढी वाढलेला क्लोजअप फोटो शेअर केलाय. न्यूझीलंड जवळील टोंगा बेटावर सुनामी आली आहे. हुंगा टोंगा हुंगा हापाई ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे या देशात सुनामी आली आहे. टोंगाची राजधानी ज्वालामुखीची राख पसरली आहे. दरम्यान न्यूझीलंड, फिजी आणि टोंगासहित अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीला सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या स्फोटाचा एक व्हिडिओ होनुलुलू नॅशनल वेदर सर्व्हिसेसनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरती शेअर केला. कसोटी मालिकेतील खराब कामगिरीमुळे चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांची हकालपट्टी होणार आहे. त्यांच्या जागी 3 जणांची नावं चर्चेत असून श्रेयस अय्यर, हनुमा विहारीमध्ये जोरदार चुरस आहे. शुभमन गिलचं नावही चर्चेत आलंय. त्यामुळे येत्या काळात टीम इंडियात मोठे फेरबदल होऊ शकतात. दक्षिण आफ्रिकेकडून 1-2 अशा फरकानं झालेल्या पराभवानंतर हे बदल केले जाणार आहेत. टेस्ला कारचे मालक एलॉन मस्कला महाराष्ट्रात येण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटरवरनं आमंत्रण दिलंय. टेस्ला कारचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट तुम्ही महाराष्ट्रात बनवू शकता असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. एलॉन मस्कची कार भारतात कधी लॉन्च होणार असा प्रश्न एका युजरनं विचारला. त्यावर काही शासकीय नियमांच्या अडचणींचा सामना करत असल्याचं मस्क यांनी उत्तर दिलं. त्यावर जयंत पाटील यांनी त्यांना महाराष्ट्रात काम करण्यास आमंत्रण दिलंय. आई भवानीचा गजर म्हणजे